बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी ती म्हणजे व्हॉट्सअप वरती गुड मॉर्निंग आणि गुड नाईट चे अनावश्यक मेसेज करणारे अनेक असतात. अशा अनावश्यक मेसेज पाठवणाऱ्यांना अमरावतीच्या एका ग्रुप ऍडमिनने चांगलाच धडा शिकवलाय. अमरावतीच्या या व्हॉट्सअप ग्रुप ऍडमिनने अनावश्यक मेसेज पाठवणाऱ्यांना 10,000 दंड हा सुनावलाय. मनीष काळे असे या ऍडमिनचं नाव आहे. ते अमरावतीच्या आमची जिल्हा परिषद नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपचे सदस्य आहेत. त्यांच्या ग्रुपवरती अनेक सदस्य अनावश्यक मेसेज हे पाठवत होते. या सदस्यांना समज देऊन सुद्धा ते ऐकले नाहीत आणि त्यामुळे त्यांनी सदस्यांना दंड ठोठावलाय. या दंडाची गोळा झालेली 10,000 रक्कम त्यांनी कोविड सेंटरला दान केली आहे. राज्यात एका ऍडमिननं दंड ठोठावण्याची ही पहिलीच घटना आहे. आणि त्या कोविडच्या लाटेमध्ये जवळपास आमचे शिक्षक कर्मचारी आणि सहकारी बंधू यांचं बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात निधन झालं होतं. आणि अशा काळामध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर बऱ्याचशा ठिकाणी शुभेच्छा, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून वगैरे इतर मेसेज चालत होते. मग अशा वेळेस एका बाजूला श्रद्धांजली आणि एका बाजूला शुभेच्छा संदेश ह्या गोष्टी काही पटण्यासारख्या नव्हत्या. म्हणून आम्ही 23 मेपासून असा विचार केला होता ग्रुप ॲडमिन म्हणून मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी की आपण लोकांना शुभेच्छा संदेश जर दिला तर काहीतरी यावर बंधन असायला पाहिजे. म्हणून शुभेच्छा संदेश देणाऱ्या प्रत्येक सभासदाचा आम्ही दंड किंवा सहकार्य म्हणून 500 रुपये असं ठरवलं होतं. तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अरुण जोशी. आणि अरुण, सध्या आपण बघतोय मनीष काळे या ॲडमिनने अनावश्यक जे मेसेज पाठवत आहेत त्यांना 10,000 दंड ठोठावलेला आहे. नेमकं काय प्रकरण आहे? नक्कीच शैलेजा, अमरावती जिल्हा परिषदेचा हा जो ग्रुप आहे अमरावती जिल्हा परिषद या नावाने तयार केलेला आहे आणि या ग्रुपचे जे ॲडमिन मनीष काळे यांनी सर्व शिक्षकांना सूचना केल्या होती की हा ग्रुप जो आहे हा आपण कोविडच्या माहिती संदर्भात किंवा शाळेच्या इतर संदर्भात तयार केलेला आहे. या ग्रुपवर कोणत्याही शिक्षकांनी गुड मॉर्निंग किंवा गुड नाईट असे मेसेज टाकू नयेत. मात्र अनेक जे ग्रामीण मधले शिक्षक आहेत त्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी गुड मॉर्निंग किंवा गुड नाईट असे मेसेज टाकले. त्यामुळे मनीष काळे यांनी ज्या नियमांचे पालन करायला सांगितले होते त्या नियमाचे कुठेतरी उल्लंघन झाले आणि त्यामुळेच या जे बाकीचे या ग्रुपमधले सदस्य आहे यांना प्रत्येकी 500 रुपये असा दंड प्रत्येकांकडून वसूल करण्यात आला आणि तब्बल 20 सदस्यांकडून अशा प्रकारचा दंड हा वसूल केला. आणि त्या दंडाची जी रक्कम जमा झालेली आहे 10,000 रुपये ती आज कोविड सेंटरला मनीष काळे यांनी जमा केली. त्यामुळे मनीष काळेंचं मोठ्या प्रमाणात कौतुक सुद्धा होत आहे. शैलेजा, नक्कीच धन्यवाद अरुण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.